म्हणजे जेव्हा पेशंट डेथ बेडवर असतात आणि नाही का आणि स्वागत आहे आज आपल्या आयर्लंडमधील सामर्थ्याच्या नवदुर्गा या विशेष व्हिडिओ सिरीजमध्ये. तर आज आपल्यासोबत आहेत सौ शीतल विजय एडगे, ज्या की त्यांच्या प्रोफेशन वाईज त्या नर्स आहेत आणि इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणजे आपण जे अतिदक्षता विभाग म्हणतो त्यात त्या क्रिटिकल केअर नर्स म्हणून कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांची मुलाखत घेऊया आणि त्यांचा या क्षेत्रातील प्रवास जाणून घेऊया. तर ताई, तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे की तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला, की तुम्हाला नर्स व्हावं असं का वाटलं? खरं तर लहानपणापासूनच असं मेडिकल प्रोफेशनशी खूप आकर्षित होते मी. आणि जसे जसे असं मोठे झालो तेव्हा असं जरा आपण समाजासाठी काही करू शकतो तर ह्या क्षेत्रातून पण एक माध्यम होतं म्हणून हे क्षेत्र निवडलं की नर्स आपण रुग्णसेवा करू शकतो त्याच्यातून. नक्कीच. आणि मला दुसरा प्रश्न विचारावा सारखा वाटतो की इतक्या वर्षांमध्ये तुम्ही कोणत्या आव्हानांना सामोरे गेलात, की नर्सिंग हे कसं चॅलेंजिंग प्रोफेशन आहे? खरं तर हा क्षेत्र निवडताना एवढं चॅलेंजिंग असेल असं वाटलं नव्हतं, पण जसं आम्ही स्टार्ट केलं स्टुडंट पिरियडमध्येही, म्हणजे जे अर्ली वर्किंग आवर्स, लेट नाईट शिफ्ट, त्या पिरियडमध्ये पण ते चॅलेंजिंग होतं. आणि नंतरही जेव्हा फॅमिली झाले, मुलं झाले आणि म्हणजे नाईट शिफ्ट करावे लागतात, हे त्याच्यामध्ये पण ते थोडं चॅलेंजिंग वाटतं की म्हणजे नाही का लहान मुलांना सोडून जावं आणि येऊन परत घर हँडल करणं, ते थोडस वाटतं असं चॅलेंजिंग, पण एक आपला फॅमिली सपोर्ट असल्यावर होऊन जातं. खरंच आहे, तुम्ही जसं म्हणता की नाईट शिफ्ट करणे, घर सांभाळणे, मुलं सांभाळणे, खरंच ही मोठी आव्हानाची बाब आहे. मला तिसरा प्रश्न असा विचारावा लागतो, विचारावासारखा वाटतो की आतापर्यंत तुमचा असा संघर्षात्मक असा कोणता क्षण आहे की जो तुम्हाला खरंच रिअल संघर्ष वाटला तुमच्या या आतापर्यंतच्या जीवन म्हणजे तुमच्या वाटचालीत? संघर्ष चॅलेंजिंग म्हणू शकते मी की म्हणजे जेव्हा पेशंट डेथ बेडवर असतात आणि नाही का तेव्हा आपण त्यांच्या फॅमिलीला फेस करतो, तो एक पिरियड खूप असा म्हणजे क्रुशियल वाटतो आपल्याला की त्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. ते करिअर वाईज आहे, पण एक होतं की म्हणजे कोविड पिरियडमध्ये मी इथे होते आणि माझी फॅमिली जॉईन करू शकली नव्हती तेव्हा बऱ्याच कारणांमुळे, तर मग तो एक काळ असा खूप कठीण होता, पण ठीक आहे झालं ते, कारण आम्ही इथे होते, ते बॅक होम होते आणि असं काही त्यावेळेला कोणाचं लाईफ कुठे आहे कळत नव्हतं की म्हणजे आपण उद्या बघू की नाही हे माहिती नव्हतं, पण झालं ते सगळं आणि तो एक खूप चॅलेंजिंग पिरियड होता. खरंच तुम्ही हे मात्र नक्की खरंय, कारण की कोविड हा असा काळ होता की जगू की मरू असा एक तो क्रुशियल पिरियड होता आणि त्यात तुम्हाला खरंच सॅल्यूट केलं पाहिजे की तुम्ही कोविड रुग्णांना तुमची रुग्णसेवा दिली आणि ते घरी बरे होऊन जाईपर्यंत तुम्ही सतत, म्हणजे माणसांच्या मनामध्ये अशी भीती होती की कोविड पेशंट म्हटलं की ते 10 हात लांब पळायचे, पण तुम्हीच नर्सेस आणि डॉक्टर्स असे जे होता की तुम्ही 24/7 त्यांच्या सोबत होता आणि त्यांना केअर देत होता, त्यामुळे खरंच तुम्हाला मानलं पाहिजे आणि खरंच म्हणजे नर्स होणं आणि हे एवढं निभावणं इतकं सोपं नाही. तर ताई तुम्हाला अशा तशा प्रणाम आणि तुमच्या कार्याला पण. आता मला असा अजून एक प्रश्न विचारावा असा वाटतो की समाजासाठी आणि जे पुढील या जे ऍस्पिरंट्स आहेत की ज्यांना नर्सिंग करिअरमध्ये उतरायचंय त्यांच्यासाठी तुम्ही काय कॉन्ट्रीब्युट कराल, की त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? नक्कीच मला असं वाटतं की खूप वर्ल्ड वाईड म्हणजे नर्सेसची आता इतकी कमी आहे आणि म्हणजे आपल्या देशातही, बाकी इतर देशातही, म्हणजे तर ऍज अ करिअर म्हणून पण हा एक चांगला स्कोप आहे आणि तुम्हाला जर समाजसेवा करण्याचा एक एक माध्यम आहे आणि जे सॅटिस्फॅक्शन तुम्हाला ह्याच्यातून भेटेल, जेव्हा रुग्ण बरा होऊन जातो त्याची फॅमिली जे तुम्हाला म्हणजे ज्या ग्रॅटिट्यूडने बघते, तो रिअली म्हणजे एक असा आहे आणि ह्याच्यात आहे की तुम्हाला खूप डेडिकेटेड राहावं लागेल. तर हे म्हणजे मला तरी असं वाटतं की ज्यांना खरंच इच्छा आहे एक करिअर म्हणून बघतात त्याच्यासाठी पण खूप ग्रोथ आहे ह्याच्यामध्ये,
सो ऑफकोर्स जे म्हणजे कोणाला काही म्हणजे ना ह्याच्यात माहिती हवी असेल किंवा ना आपण बऱ्याचशा नर्सेस आहेत इथे जे गाईड करू शकतात. सो ऑफकोर्स मी सगळ्यांना सांगेन की हे क्षेत्र एक खूप नोबल क्षेत्र आहे. व्हेरी गुड. आणि आजचा शेवटचा प्रश्न की तुम्ही येत्या 5-10 वर्षात म्हणजे स्वतःला कुठे बघता, म्हणजे किंवा स्कोप ऑफ दिस प्रोफेशन की काय स्कोप आहे, तुम्ही काय काय अचीव करू शकता या करिअरच्या माध्यमातून? या नक्कीच महाराजांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत तरी आलेलो आहोत आम्ही. आणि खरंच ऑपॉर्च्युनिटीज तर हल्ली आता खूप आहेत आणि स्कोप पण खूप आहे. जसं तुम्ही फर्दर एज्युकेशन घ्याल आणि नाही का म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन हायर पोझिशन आहेत किंवा वेगवेगळ्या स्पेशालिटीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काही करायचं असेल, जसं कार्डियक नर्सिंग आहे, इंटेन्सिव्ह नर्सिंग आहे, रिनल नर्सिंग आहे, म्हणजे प्रत्येक सिस्टम वाईज आहे ज्याच्यात तुम्ही ग्रो होऊ शकता. किंवा ॲडमिनिस्ट्रेशन चूज करायचं आहे किंवा एज्युकेशनमध्ये पण जायचं आहे तर ह्याच्यात तुम्हाला ग्रोथ आहे. तर मी नक्कीच बघते मला स्वतःलाही पुढे आणखीन ग्रो करण्याचं आणि होपफुली मी अचीव करेन. नक्कीच. आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी नक्कीच आहेत. तर आजच्या आपल्या या भागात ताईंनी आपल्याला खरंच नर्सिंग हे किती नोबेल प्रोफेशन आहे याच्याबद्दल थोडक्यात छान माहिती दिली. आणि कारण की आपल्याला माहिती असतं की नर्सेस म्हणजे बेडसाईड नर्सिंग किंवा जे आपण हॉस्पिटलमध्ये बघतो तितक्यापुरतंच मर्यादित नसून त्यात वाईड स्कोप आहे. तुम्ही खूप काही अचीव करू शकता, ऍडमिनिस्ट्रेशन लेवलला जाऊ शकता. तर खरंच ही म्हणतात ती रुग्णसेवा, समाजसेवा, खरंच हे खूप नोबेल प्रोफेशन आहे. आणि ताईंच्या या प्रवासाने आपण खरंच प्रेरित झालं पाहिजे. आणि मला असं आवर्जून आज म्हणावंसारखं वाटतं की त्वमेव जननी परा. खरंच तुम्हाला खूप साऱ्या म्हणजे धन्यवाद, कारण की तुम्ही नर्सेस ह्या सगळ्या माता सारख्याच आहेत. कारण की मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा पण तुम्ही आमच्या सोबत असता आणि जेव्हा माणूस मृत्यूशय्येवर असतो तेव्हा पण तुम्हीच सोबत असता. तर खरंच तुमचे जेवढे धन्यवाद करावे तेवढे कमी आहेत. आणि आज मला नवरात्री जी आपण देवीची प्रार्थना करतो तर मला असं म्हणावंसारखं वाटतं की या देवी सर्व भूतेषु सेवारूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. तर शीतलताईंचे आपण खूप सारे आभार मानूया. आणि तुम्हाला अजून काही बोलायचं आहे तर नक्कीच तुम्ही बोलू शकता. मी नक्कीच महाराष्ट्र मंडळ आयर्लंडला खूप खूप धन्यवाद म्हणते की ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि म्हणजे माझ्या क्षेत्रात थोडीफार माहिती का होईना मी सांगू शकले ह्या प्लॅटफॉर्मवर, आणि जेणेकरून आणखी नवीन पिढी ह्या क्षेत्राकडे वळू शकते.